लातूर जिल्ह्यातील कोथिंबीर उत्पादक लखपती झालाय. निलंग्याचे शेतकरी संजय बिराजदार यांनी एक एकरावर कोथिंबीरीची लागवड केली होती. कोथिंबीरीला 2,10,000 रुपयांचा भाव मिळाला आहे. कल्याणच्या वाडेघर स्मशानभूमीला छप्परच नसल्यानं भर पावसात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झालाय, त्यामुळे पालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होतोय. स्थानिकांनी स्मशानभूमी दुरुस्तीबाबत पत्रव्यवहार करूनही प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केल्यानं गावकरी संतापले. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अनेक रस्त्यांवर सध्या खड्डे पडले. या खड्ड्यांच्या जाचातून सुटका व्हावी यासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेत जेसीबी, फावडं आणि घमेली घेऊन कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्यावरचे खड्डे बुजवले. यामुळे इथल्या प्रवाशांची खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. ग्लुकोजमुळे मी भयंकर त्रस्त होतो. जिना चढायचा मी करत नव्हतो. अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे. उत्साह वाढलाय. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. परभणीच्या सोनपेठ शहरातील वडकर गल्ली ढोरवेस या भागातून जाणाऱ्या 11 KV विजेच्या तारांमुळे घरांमध्ये वीजप्रवाह उतरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे या वाहिन्या इतरत्र हलवण्याची मागणी होतीये. तसं निवेदनात सोनपेठ तहसीलदारांना देण्यात आलंय. या तारा काढून न घेतल्यास 27 जुलैपासून ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. यवतमाळमध्ये शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषद कार्यालयातच शाळा भरवली. झरी जामनी तालुक्यातील मार्की इथली जिल्हा परिषद शाळेला शिक्षक द्यावे यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. शाळेत 7 वर्गांसाठी असलेल्या 3ही शिक्षकांची बदली झाली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात त्यामुळे खंड पडलाय. येवला शहरात लोणारी नगरमधील गुरुमाऊली बिल्डिंगचे रहिवासी 30 वर्षांपासून मूलभूत सुविधांसाठी लढा देत आहेत. परिसरात गटार तसंच रस्ते करून द्यावे अशी त्यांची मागणी आहे. वेळोवेळी नगरपालिकेला निवेदन देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे असा आरोप नागरिकांनी केलाय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे